मॅथ मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं मॅथ मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण व्हिडिओला पुन्हा येता, चॅनलवर पुन्हा येता, व्हिडिओ बघता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर लाल बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत एक्सपांडेड फॉर्म ऑफ 5 digit number. 5 digit number एक्सपांडेड फॉर्म कसं करायचं आहे? मित्रांनो, सिम्पली आपण एक नंबर घेऊया आणि समजून घेऊया. या ठिकाणी फर्स्ट नंबर आहे, दिस इज द फर्स्ट नंबर. मित्रांनो, हा रीड कसा करायचा? जर तुम्हाला रीड करता येत नसेल, रीड करायची माहिती हवी असेल, तर आय बटनमध्ये त्याची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन हाऊ टू रीड द 5 digit number हा चॅप्टर बघा, जेणेकरून तुम्हाला ते वाचता येईल. मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो, वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड आणि 10,000. बघा, मग या ठिकाणी फर्स्ट नंबर किती? 97,653. मग हे किती थाउजंड? 10,000 म्हणजे 90,000. वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000. त्यानंतर सेवन थाउजंड. त्यानंतर 600 प्लस 50 प्लस 3. दिस इज अ एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे मोठं करून लिहिणं आणि शॉर्ट फॉर्म म्हणजे छोटं लिहिणं. एक्सपांडेड फॉर्म, शॉर्ट फॉर्म, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. बी बघूया. या ठिकाणी याला रीड करू, वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000, 12,967. मग वन इज ऑन विच प्लेस? वन इज ऑन 10,000. वन 10,000 मीन्स 10,000 प्लस 2,000 प्लस 900 प्लस 60 प्लस 7. म्हणजे तो नंबर कोणत्या प्लेसवर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची. तो नंबर कोणत्या प्लेसवर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. दॅट इज अ एक्सपांडेड फॉर्म. त्यानंतर सी याच्यामध्ये बघूया. या ठिकाणी सी एक्झाम्पल आहे, 65298. मग वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000. इज इट 10,000 मीन्स 6 10,000. 6 10 60,000 प्लस 5,000 प्लस 200 प्लस 90 प्लस 8. अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं. या पद्धतीने आपण याचं एक्सपांडेड फॉर्म करू शकतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल आणि जर तुम्हाला हे समजत असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट लिहा. जर तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये लिहा, मला विचारा, मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईल. मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी नंबर आहे बघा, 12,503. याचा एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे. मग वन वन इट इज 10,000 प्लस 2,000 प्लस 500 प्लस 0 इज नथिंग व्हॅल्यू हिअर, त्यामुळे 0 लिहायचं नाही आणि शेवटी 3. आवर आन्सर इज रेडी. ई एक्झाम्पल, इट इज 90024. देन हिअर 9 आणि इट इज 90,000 प्लस. आता या दोन्ही झिरोचं काहीच लिहायचं नाही, फक्त 20 + 4, इट इज ओवर. आणि मित्रांनो, एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी, जर तुमच्या लक्षात येत नसेल कशा पद्धतीने 90,000 2,000, व्हेरी सिम्पल. काय करायचं बघा, एक शेवटचं एक्झाम्पल आणि ही शेवटची ट्रिक तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, ही लक्षात घ्या. यफ या ठिकाणी आहे, 76529. बघा कशा पद्धतीने लिहायचं, 7 लिहून घ्यायचं. याच्या नंबर किती डिजिट बघू, 1 2 3 4, 4 0 द्यायची. प्लस 6 लिहून घ्यायचं, किती नंबर येतं, 1 2 3. प्लस 5, किती डिजिट आहेत समोर, 2. प्लस 2, 1 digit आणि 9. अशा पद्धतीने सुद्धा एक्सपांडेड फॉर्म करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.